मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची तयारी जय्यत करण्यात आली आहे. यानिमित्त जिजाऊ सृष्टी आणि राजमाताचे जन्मस्थान असलेला राजवाडा नटलाय. मुख्य सोहळा 12 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांचं मुख्य मार्गदर्शन आणि विविध पक्ष नेत्यांची मांदियाळी यंदाच्या सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. तर या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी राजे जाधव यांनी दिली आहे. येत्या 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेडा येथे मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे आणि यासाठी भारतभरातून जिजाऊ भक्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. मी निर्भीड स्वराज्य व आरएनओ न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक आवाहन करेल की जिजाऊ भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजर व्हावं. त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान हे सुद्धा नाशिक या ठिकाणी येत आहेत. नाशिकवरून सिंदखेडाच्या अतिशय जवळ आहे. तर मी जिजाऊचा माहेरचा वंशज म्हणून त्यांना एक आव्हान करतो की आपण सुद्धा जिजाऊ माँ साहेबांच्या दर्शनासाठी यावं आणि त्यांचे आशीर्वाद आपण या ठिकाणी घ्यावेत. धन्यवाद.